सुरुवात जी होते कोरोनाची ती कान नाक घशाच्या विकारानेच होते. सर्दी व्हायला लागते, खोकला यायला लागतो, अंगात कणकण व्हायला लागते. असे पेशंट पहिल्यांदा कान नाक घसा तज्ञाकडे जातात. जन्मजात कर्णबधीर मुलांना याच्यापूर्वी फारशी ट्रीटमेंट नसायची, परंतु आता नवीन जे शास्त्र पुढे गेलेलं आहे त्याच्यामुळे आपण अगदी एक दोन दिवसाच्या वयाच्या मुलाचं सुद्धा निदान करू शकतो, पण कर्णबधिरत्वाचं मात्र हे अपंगत्व आपण पूर्णपणे बाजूला करू शकतो. नमस्कार, मी दीपेश सुराणा डिजिटल प्रवासमध्ये आपलं स्वागत करतो. सध्या करोनाचा काळ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांची भूमिका ही खूप महत्त्वाची असते. आज आपण डॉक्टर अविनाश वाचासुंदर यांच्याशी संवाद साधणार आहोत, जे स्वतः कान नाक आणि घसा तज्ज्ञ आहेत. डॉक्टर साहेब, माझा आपल्याला पहिला प्रश्न असा आहे की कान नाक आणि घसा याबाबतचे वेगवेगळे विकार कोणकोणते आहेत आणि त्याच्यावर कशा पद्धतीचे उपचार आपण करता? कान नाक घशाचे विकारामध्ये विचार करताना आता कोरोनाच्या काळामध्ये सुरुवात जी होते कोरोनाची ती कान नाक घशाच्या विकारानेच होते. सर्दी व्हायला लागते, खोकला यायला लागतो, अंगात कणकण व्हायला लागते. असे पेशंट पहिल्यांदा कान नाक घसा तज्ज्ञाकडेच येतात आणि मग तिथनं पुढे त्यांचा प्रवास चालू होतो. मग त्यांचा स्वॉप घेणं, त्यांचं निदान करणं आणि मग पुढची ट्रीटमेंट देणं. त्याच्यामुळे कोरोनाच्या काळात या कान नाक घशाचा त्यांच्या तपासण्या या फार महत्त्वाच्या झालेल्या आहेत. इतर उपचार आणि रोग म्हणाल तुम्ही तर कानफुटीचा रोग जो आहे तो खूप कॉमनली आढळून येतो. लहान मुलांच्यात सुद्धा कानफुटी दिसते. बऱ्याच वेळेला सर्दी त्यांना होते आणि सर्दी नाक आणि कान जोडणारे ट्यूबवाटे कानाकडे जाते आणि कानाच्या पडद्याला छिद्र पडून त्यातनं सर्दी बाहेर यायला लागते. म्हणून अशा वेळेला या सर्व मुलांना कानात ड्रॉप देण्याच्यापेक्षा त्यांना सर्दीची औषधं आम्ही देतो आणि त्याच्यामुळे कान बरे होतात. पण हाच विकार जर 5 वर्षाच्या पुढे चालू राहिला तर सर्दी ज्याच्यामुळं होते अशा टॉन्सिलच्या गाठी आणि नाकाच्या मागच्या ॲडिनॉइड्स नावाच्या ग्रंथी त्यांचं आम्ही ऑपरेशन करतो. आणि 15-16 नंतरसुद्धा जर कान फुटत राहिलं तर मात्र कानाच्या पडद्याचं ऑपरेशन करणं, हाडातली खराबी काढणं असं उपचाराचं स्वरूप राहतं. जन्माने जे कर्णबधीर आहेत अशा मुलांवर आपण उपचार करता, तर त्या उपचारांचं साधारण स्वरूप काय आणि आत्तापर्यंत किती अशा मुलांवर आपण उपचार केले? खूप छान प्रश्न आहे. आत्ताचा ज्वलंत हा प्रश्न आहे असं मी म्हणेन. जन्मजात कर्णबधीर मुलांना याच्यापूर्वी फारशी ट्रीटमेंट नसायची, परंतु आत्ता नवीन जे शास्त्र पुढे गेलेलं आहे त्याच्यामुळे आपण अगदी 1-2 दिवसाच्या वयाच्या मुलाचं सुद्धा निदान करू शकतो आणि निदान केल्यानंतर कळतं की ते किती कर्णबधीर आहे ते. मग त्या कर्णबधिरत्वाप्रमाणे त्याला योग्य ते श्रवणयंत्र दिलं जातं पहिल्यांदा, आणि श्रवणयंत्र देऊन ऐकायचं कसं आणि बोलायचं कसं हे त्याला शिकवलं जातं. मग त्या शिक्षणाचा त्याचा कसा सहभाग आहे, त्याची प्रगती कशी होती हे बघून ठरवलं जातं की त्याचं कॉक्लर इम्प्लांट हे शस्त्रकर्म करायचं की नाही. कॉक्लर इम्प्लांट शस्त्रकर्म केल्यावरती त्या मुलाला व्यवस्थित चांगलं ऐकायला येतं आणि चांगलं ऐकायला आल्यामुळे तो पुढे नीट बोलू शकतो आणि त्याच्यातलं अपंगत्व कायमचं पूर्णपणे दूर होऊन जातं. असं दुसरं कुठलंही अपंगत्व नाही आहे की जे असं कायमचं दूर होतं. आंधळेपणाचं असेल किंवा मेंटल रिटार्डेशनचं असेल किंवा रक्ताचे काही रोग असतील त्याच्यामुळे अपंगत्व जात नाही, आपण त्यांना मदत करतो. पण कर्णबधिरत्वाचं मात्र हे अपंगत्व आपण पूर्णपणे बाजूला करू शकतो. आपल्या हॉस्पिटलमध्ये मला सांगायला अभिमान आहे असं की जवळजवळ 1,625 अशा आपण केलेल्या आहेत आणि 1,625 मुलं चांगली ऐकून बोलायला लागून नॉर्मल शाळांच्यामध्ये प्रवेश करून आपला आयुष्यक्रम नियमितपणे आणि व्यवस्थित पार पाडत आहेत. ही खूप आनंदाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं वैशिष्ट्य काय आहे आणि आपण आत्ता बऱ्याच वर्षापासून म्हणजे हॉस्पिटलच्या माध्यमातून चांगले चांगले उपचार करत आहोत, तर आत्तापर्यंत जे काही नवीन काही योजना आपण त्यासाठी हॉस्पिटलच्या माध्यमातून काही राबवत आहोत का की ज्या सर्वसामान्यांना उपयुक्त ठरतील? मोरया हॉस्पिटलची सुरुवातच ही गरीब लोकांसाठी किंवा निम्न मध्यमवर्गीय लोकांसाठी अशी झालेली आहे, तेव्हा अशा लोकांना परवडेल अशा दरांच्यामध्ये मेडिकल सुविधा पुरवणं हे आमचं मी पहिल्यापासून कर्तव्य ठरवलेलं आहे. या हॉस्पिटलमध्ये दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना पूर्णपणे मोफत ट्रीटमेंट दिली जाते. ऑपरेशन्स असतील, ॲडमिशन्स असतील, पूर्णपणे मोफत. आणि जे आर्थिक दुर्बळ घटक आहेत
त्यांच्यासाठी 50% सवलतीमध्ये ट्रीटमेंट दिली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर सर्वसामान्य नागरिकांसाठी सुद्धा जवळजवळ बाहेरचे दर चाललेले असतील त्याच्यापेक्षा 20% सवलतीमध्ये म्हणजे फक्त 80% चार्ज घेऊन आपण सेवा देतो. हे फार मोरया हॉस्पिटलमध्ये कटाक्षाने पाळलं जातं आणि त्यामुळे मोरयाची ख्याती ही सर्वसामान्य रुग्णांसाठी म्हणून अशी प्रसिद्ध आहे आणि त्याप्रमाणे रुग्ण येत असतात. त्याखेरीज मोरया हॉस्पिटलमध्ये जन्मजात कर्णबधिर मुलांना बोलतं करण्याचा उपक्रमसुद्धा या ठिकाणी केला जातो. तसंच डायलिसिस त्याच्यानंतर सी टी स्कॅन यासुद्धा सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. एक मोठं आणि छान ऑपरेशन थिएटर आहे, ICU आहे. या सगळ्या सोयी रुग्णांना त्यांच्या जरुरीप्रमाणे प्रोव्हाइड केल्या जातात. आणखीन एक महत्त्वाचं हे मला सांगायला आवडेल की मोरयाच्या व्यवस्थापनामध्ये 2 कर्मचारी हे विश्वस्त म्हणून काम करतात. ही फारच कौतुकाची आणि चांगली गोष्ट आहे असंसाठी मी म्हणेन की मोरयाच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत या केलेल्या रचनेमुळे कधीही कर्मचाऱ्यांच्यात खूप मोठा असंतोष झालेला आहे, पगारवाढीसाठी ते दंगा करतायत, संप करतायत असं कधी झालं नाही. इथे आम्ही एक कुटुंब म्हणून वावरतो आणि कुटुंब म्हणून या हॉस्पिटलची प्रगती करतो. तसंच इथे सगळ्या कर्मचाऱ्यांना, रुग्णांना, बहुतांशी त्यांच्या नातेवाईकांना देखील मोफत भोजन सेवा दिली जाते. चहा आणि भोजन हे त्यांना मोफत दिलं जातं. या मोरया हॉस्पिटलच्या खासियत आहेत असं मी म्हणेन नक्की. हे होते डॉक्टर अविनाश वाचर सुंदर सर यांनी आपल्याला कान, नाक आणि घसा या संदर्भातील काय विकार जाणवतात, त्याच्यावर कशा पद्धतीने उपचार केले जातात, त्याचबरोबर मोरया हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी काय सुविधा दिल्या जातात याविषयी सविस्तर माहिती दिली. धन्यवाद डॉक्टर साहेब. धन्यवाद.